दारू पिऊन पाण्यात पोहायला जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले खालापूर तालुक्यातील चौक येथील धरणात उतरलेल्या ग्रुपमधील एका बावीस युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वैभव रामचंद्र गवांधे असे या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी पाण्याबाहेर काढण्यात आला मुंबईतील साकीनाका कुर्ला येथील आठ युवक खालापूरमधील चौक येथे असणाऱ्या मोरबे धरणावर रविवारी पिकनिकसाठी आले होते धरणाच्या किनारी या तरुणांनी मद्यप्राशन केले आणि ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली असल्याने हे तरुण किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पोहत गेले मात्र यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव गवांदे हा पाण्यात बुडाला आणि खाली चिखल आणि कपारीत अडकून पडला वैभव बाहेर न आल्याने घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी थेट मुंबई गाठली यामध्ये वैभवचा भाऊही होता परंतु त्याला याची खंत जाणवू लागल्याने त्याने सर्व हकीकत आपल्या कुटुंबाला सांगितली त्यानंतर नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली तिथून ही घटना कळताच खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत चौक दूरक्षेत्रचे सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या ग्रुपचे अभिजित खरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वैभवचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढला दरम्यान रायगड जिल्ह्यात धरणक्षेत्र धबधबे अशा पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे असे असूनही काही अतिउत्साही पर्यटक आदेशाचे उल्लंघन करत जीव धोक्यात घालत असल्याचे समोर येत आहे मागील आठवड्यात अशाच प्रकारे वीस जून रोजी खालापूरमधील कलोते धरणात बुडून कर्नाटक कारवार येथील आकाश नाईक हा तरुण बुडाला होता तर मागील वर्षी खालापूर तालुक्यातील विविध धरण आणि परिसरात एकूण पाच जण बुडाल्याच्या घटना